व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे माजी अध्यक्ष आणि कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोषदादा काळे यांनी माजी विश्वस्तांना फोनवर धमकी दिली असं काही विश्वस्तांनी काल पत्रकार परिषदेत घेऊन जाहीररित्या वक्तव्य केलं। खरं तर हे माजी विश्वस्त आहेत, त्यांना ते साईबाबा संस्थानचे विश्वस्त आहेत याची खरं तर त्यांनी भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतं। कारण आपण साईबाबा संस्थान हे खूप मोठं आणि जगात नावरूपाला असलेली साईबाबा संस्था आहे, या ही संस्था काही छोटी नाही। अशा साईबाबा संस्थांचे आपण विश्वस्त आहोत याचं भान खरं तर सर्व विश्वस्तांनी राखलं पाहिजे। जे विश्वस्त मंडळ बरखास्त झालं आणि या बरखास्तीबाबत अध्यक्षांसह विश्वस्त मंडळ सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि ही याचिका आदरणीय आमचे आशुतोषदादा काळे यांनी माघार घेतली। साहजिकच आज महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या सरकारमधील मित्रपक्षाचे ते एक घटक आहेत, एक आमदार आहेत, या कारणास्तव त्यांनी त्यांची याचिका मागे घेतली। यात काही तिळमात्र शंका नाही किंवा त्यात दुमत नाही। परंतु आज विश्वस्तांना माझं आदरणीय आमदार आशुतोषदादा काळे यांच्याशी काल फोनवर बोलणं झालं। त्यांच्या स्पष्टपणे ते म्हणाले की आपण त्यांना विनंती केलेली आहे, आपण त्यांना कोणत्याही प्रकारची धमकी वजा कोणत्याही प्रकारची धमकी दिलेली नाही। खरं तर अशा प्रकारे विश्वस्तांनी राजकीय भांडवल करणं हे अतिशय चुकीचं आहे। खरं तर या गोष्टीला 10 ते 15 दिवस झाले असतील की या ही म्हणजे हे कोर्टातलं हालचाल ह्या चालू आहेत। खरं तर आशुतोषदादांचं म्हणणं आहे की या ठिकाणी विश्वस्त मंडळ असावं आणि त्याचबरोबर आमच्या सर्व साई भक्तांसह आमच्या शिर्डी ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी विश्वस्त मंडळ असावं। याच कारणास्तव त्यांनी माजी विश्वस्तांना या ठिकाणी फोन केले आणि विनंती केली। आता या विनंतीला तर जे धमकी म्हणत असतील तर नक्कीच याचा बोलता धनी कोण हे देखील आता आम्हाला शोधलं पाहिजे। खरं तर अशा प्रकारे जर आपण चुकीचं वक्तव्य करून साईबाबा संस्थांची बदनामी करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे। आज निलेश कोते ना का महत्त्व आहे, कारण तो आज साईबाबांच्या शिर्डीमध्ये राहतो म्हणून त्याला महत्त्व आहे। आज ॲडव्होकेट आहेरांना का महत्त्व आहे, ते साईबाबा संस्थांची विश्वस्त आहे म्हणून त्यांना महत्त्व आहे। याचं खरं तर भान या सर्वांनी राखलं पाहिजे असं मला वाटतं। आज केवळ साईबाबा संस्थांच्या अध्यक्षांनी धमकी दिली म्हणून आज टॅगलाईन चालवली जाते, याची बदनामी ही कोणाची झाली नसून ही बदनामी साईबाबा संस्थांची झालेली असं आम्हाला वाटतं। एक साईभक्त म्हणून, एक शिर्डी ग्रामस्थ म्हणून आमच्या मनाला या ठिकाणी वेदना झालेल्या आहेत। आम्हाला या ठिकाणी एवढंच वाटतं की या ठिकाणी सरकार कोणतंही असो, सरकार हे वर बदलत असतं। आज सरकार भाजपचं आहे, उद्या काँग्रेसचं येईल, राष्ट्रवादीचं येईल, परंतु या ठिकाणी विश्वस्त मंडळ स्थापन होऊन या ठिकाणी विकासाला चालना मिळावी हीच भावना खरं तर आमदार आशुतोषदादा काळे यांची आहे। म्हणून त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली की आपण ही याचिका मागे घ्या। याच्या मागं एक उदात्त कारण होतं, कारण हेच होतं की या ठिकाणी विश्वस्त मंडळ येईल, जे कामगारांचे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील, या ठिकाणी गोरगरिबांना वरदान ठरणारं 2 रुग्णालय आहेत त्या रुग्णालय देखील चालना मिळेल, त्याचप्रमाणे येणारा साईभक्ताला एक व्यवस्थित सुलभ दर्शन मिळावं यासाठी एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार करायचं असेल, शिर्डी ही गुन्हेगारमुक्त करायची असेल तर या ठिकाणी विश्वस्त मंडळ असणं ही एक मोठी गरज या शिर्डीची आहे, साईभक्तांची आहे। म्हणून त्यांनी या सर्व माजी विश्वस्तांना फोन करून विनंती केली आणि या विनंतीला जर ते धमकीवाजा म्हणत असतील किंवा धमकी म्हणत असतील तर याचा बोलतं धनी कोण ह्याचं खरंच अवलोकन करावं लागेल असं आम्हाला वाटतं। आणि साहजिक असे हास्यास्पद आरोपासंदर्भात या जनतेमध्ये अतिशय हास्यास्पद अशा प्रतिक्रिया उमटल्या। खरं तर माजी विश्वस्त हे कायदेपंडित आहेत, त्यांना कायद्याचा अभ्यास आहे, असं असताना जर त्यांना 19 तारखेला त्यांचं म्हणण्यानुसार अध्यक्षांचा फोन येत असेल आणि जवळपास 15 दिवस त्यांनी ते पत्रकार परिषद घेत असतील तर निश्चितच या 15 दिवसामध्ये काय असं राजकीय गोलमाल झाला किंवा काय राजकीय त्यांना प्रेरित झाले आणि त्यांनी अशा प्रकारचा हास्यास्पद आरोप आमच्या अध्यक्षांवर केले हे मुळात चुकीचं आहे। खरं तर आज मी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा राजकीय कार्यकर्ता म्हणून बोलत नाही, तर मी एक साईभक्त आणि शिर्डीचा ग्रामस्थ म्हणून मी माझ्या प्रतिक्रिया देत आहे। खरं तर या ठिकाणी आमचे आमदार आदरणीय आशुतोषदादा काळे यांची हीच भावना होती की या ठिकाणी आपण या विश्वस्तांना विनंती करून या ठिकाणी पुन्हा एकदा विश्वस्त मंडळ स्थापित करावं। आमचे आदरणीय आमदार आशुतोषदादा काळे यांनी त्यांना फोनवरून विनंती केली, परंतु या विनंतीला जर ते धमकी म्हणत असतील तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे।
आपण साईबाबांच्या या नगरीमध्ये विश्वस्त म्हणून काम करत असताना अशा प्रकारचं राजकीय भांडवल करून किंवा राजकीय भावनेने प्रेरित होऊन किंवा कोणाच्याही सांगण्यानुसार आपण अशा पत्रकार परिषद घेत असाल तर ते मुळात चुकीचं आहे. या ठिकाणी कोणालाही नाही, परंतु आपण साईबाबांना घाबरा. या ठिकाणी साईबाबांची भूमी आहे. या ही साईबाबांची भूमी, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या ठिकाणी चांगलं काम करा, तुमचं चांगलं नाव होईल. परंतु अशा प्रकारे एक चांगल्या आमदारावर आपण आक्षेपार्ह विधान करून जर आपण चिखलफेक करत असाल तर हे दुर्दैवी गोष्ट आहे. कारण साईबाबा संस्थांचे विश्वस्त म्हणून आपल्याला मान आहे. कारण आज मी जे बोलतो आहे ते केवळ मला साहेब मी बाबांच्या नगरीमध्ये श्वास घेणार आहे, मी या ठिकाणी भूमिपुत्र आहे म्हणून मला मान आहे, याचं भान खरं तर सर्वांनी ठेवलं पाहिजे. या ठिकाणी कोपरगावचे आमदार आदरणीय अशोकदादा काळे यांची हीच भावना होती की आपण त्यांना विनंती करू आणि यांना याचिका मागे घेण्यासंदर्भात आपण त्यांना याबाबत विनंती करू. परंतु याचा त्यांनी वेगळं भांडवल केलं, वेगळा राजकीय दृष्टिकोनातून त्यांनी 15 दिवसानंतर त्यांना सुचलं की आपण आता आरोप केले पाहिजेत. कारण आता लोकसभा आली आहे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर अशा प्रकारचे आरोप ते करत असतील तर मुळात चुकीचं आहे. मला पुन्हा एकदा विनंती करायची आहे माझ्या विश्वस्तांना, कारण आपण साईबाबा संस्थांचे विश्वस्त आहोत. अशा प्रकारे विश्वस्त मंडळमध्ये राजकारण आणू नका. या ठिकाणी ही साईबाबांची भूमी आहे. जर आपल्याला खरंच या राजकीय मैदानात यायचं असेल तर येऊ जाऊ द्या. दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. परंतु साईबाबा संस्थान हा राजकीय आखाडा नाही, हा साईभक्तांच्या आणि ग्रामस्थांच्या या सर्व भावनेचा खेळू नका अशी माझी भावना या ठिकाणी. असं सांगितलं आहे की आम्हाला फोन करून धमकी दिली, आमच्या मागे ईडी लावू किंवा आम्ही फिरू देणार नाही. आता म्हणजे इतकं हास्यास्पद आरोप हे आमदार अशोकदादा काळेंवर केले आहेत की खरं तर हे कोणालाच पटले नाहीत. म्हणजे आज मी जवळपास अनेक लोकांच्या संपर्कात होतो, सर्वांना हास्यास्पद वाटलं. खरं तर अशा प्रकारच्या हास्यास्पद आरोप करण्याच्या आधी या लोकांनी, या सर्व विश्वस्तांनी, माजी विश्वस्तांनी खरं तर एक बैठक घेतली पाहिजे होती. काय बोललं पाहिजे काय नाही, जर आपण ऑन कॅमेरा जर काही बोलतो आहे तर ते अतिशय चुकीचं आहे. आणि अशा प्रकारे जर ईडीची धमकी जर अशोकदादा काळे देत असतील तर हे किती कितपत खरं आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. जर ईडीसारख्या एक मोठ्या संस्था जर याच्यात इन्वॉल्व होत असेल तर आमचं तर एवढं मत आहे की याची चौकशी झाली पाहिजे. कारण खऱ्या गोष्टी जर या ठिकाणी आपण उघड करायला गेलो तर निश्चितच अनेक गोष्टीमध्ये उलगडा होतो. म्हणून माझी अतिशय नम्रपणे या सर्व विश्वस्तांना विनंती करायची आहे की आपण जर आरोप प्रत्यारोप करत असताना खरं तर आपण साईबाबा संस्थान आणि साईबाबांना अग्रभागी ठेवलं पाहिजे, साईभक्तांना अग्रभागी ठेवलं पाहिजे. आपण माझी विश्वस्त आहात, आपण केलेल्या कामाचं अवलोकन आपण केलं पाहिजे. आता आपण आता सत्तेत नाही त्याच्यामुळं आपण हे राजकीय भांडवल करतात का अशी देखील आमची भावना झालेली आहे. त्याच्यामुळं कृपया कोणत्याही बिनबुडाचे आरोप करण्याआधी आपण सत्यता पारखली पाहिजे असं मला वाटतं. की हे जे बाहेरचे विश्वस्त आहेत, मुळात आमच्या शिर्डीच्या विश्वस्तांनी आपण नोटीस केली असेल की कुणीही काहीही वक्तव्य केलं नाही, परंतु केवळ हा बाहेरचे विश्वस्त आहेत, त्या बाहेरच्या विश्वस्तांनीच ह्या गोष्ट केली आणि विनंतीला धमकी म्हटलं तर हे चुकीचं आहे. आणि ॲडव्होकेट आहेरांच्या या वक्तव्याचा बोलता धनी कोण याचं देखील आता आम्हाला शोध घ्यावा लागेल. परंतु आम्ही त्यांना विनंती करतो, आता पुन्हा एकदा सांगतो, विनंती हा अधोरेखित शब्द करतो, धमकी म्हणत नाही. आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण विश्वस्त आहात साईबाबा संस्थांचे. आशुतोष काळे अध्यक्ष आहेत ते साईबाबा संस्थांची, याच्यामुळं बदनामी होते ही साईबाबा संस्थांची आणि शिर्डीची. त्याच्यामुळं मला सर्व या माझी विश्वस्तांना अतिशय हात जोडून नम्रपणे सर्व साईभक्तांच्या वतीनं आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करायची आहे की अशा प्रकारच्या कोणतेही वक्तव्य करू नका, जेणेकरून या ठिकाणी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची बदनामी होईल. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.